जय महाराष्ट्र मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी शेतकऱ्यांना एक गुड न्यूज आहे, कारण की आता येणाऱ्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदीला मुहूर्त निघाला आहे मित्रांनो. त्या दिवसापासून तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकणार आहात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित झालेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणी आता पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केली जाणार आहे दसऱ्यापासून. येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे. यासाठी फक्त दोनच कंपन्यांसोबत करार करण्यात आलेला आहे आर्थिक विकास महामंडळामार्फत. तर त्या कंपन्या आहेत महिंद्रा आणि एस्कॉट टर्बो. म्हणजे या दोन कंपन्यांचे ट्रॅक्टरेस तुम्हाला सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल सांगायला गेलं तर तुम्हाला या महामंडळाच्या योजनामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत 2023 मध्ये. यामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, त्याला आपण IR1 म्हणतो, या अंतर्गत कर्ज मर्यादा ₹10 लाखावरून ₹15 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि तसेच ₹3 लाख मर्यादित करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा ₹4.5 लाख वाढवून कर्ज कालावधी सुद्धा 5 वर्षाहून 7 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वांकरिता वयोमर्यादेची अट आता 60 वर्षापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. अशा प्रकारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत जी योजना राबवली जाते त्यांचा लाभ नक्कीच मराठा समाजातील लाभार्थ्यांना मिळणार आहे.